हेलो एवरीवन, हेलो हेलो। सो आज मेरा लाइव है आरजे सुमित के साथ, हु इज़ माय गुड फ्रेंड एंड आल्सो एन आरजे सुमित। और मैं इसके इनके साथ पहले भी गई हूँ लाइव एंड ही इज़ वेरी गुड। आरजे सुमित इज़ हेयर एंड आई फील सो गुड कि वो टाइम पे आ गए हैं, क्योंकि कई सारे ऐसे जिनके साथ हम लाइव जाते हैं वो टाइम पे नहीं आते हैं, बट देखो आरजे सुमित माय गुड फ्रेंड इज ऑन टाइम यहाँ पे। ठीक है, चलिए मैं उनको अपने साथ ले लेती हूँ इनवाइट। ऐड आरजे सुमित टू योर लाइफ। हेलो, नमस्कार। नमस्कार। तुम्हाला पहिले मराठी भाषा दिवस एडजस्ट ठीक? करू द कॅमेरा आणि मग आपण बोलू। माझा यस, आवाज येतोय आर क्लिअर? यू वेल नाउ? या, माय वॉइस इज ओके? ओके, यस मी खूप प्रॅक्टिस केले यासाठी, मला एक एक काय 10 ते 15 सेकंड द्या। ओके, आज मराठी भाषा दिवस आहे आणि तुम्हाला त्याची खूप खूप शुभेच्छा। अरे धन्यवाद ओके, धन्यवाद। तुम्ही मराठीत बोललात तर हेच आमचं भरपूर खूप आहे खरं तर। छान हा, वाटलं आणि की मी काय शॉर्ट समरी पण केली आहे त्याच्यासाठी, म्हणजे आज कवी कुसुमाग्रज ते खूप मोठे साहित्यकार होते आणि त्यांचं आज जन्मदिवस आहे, म्हणून ह्या काय म्हणतात ह्या दिवसाला आपण दिवस मराठी भाषा दिवस अरे साजरा करतो। हो क्या बात है क्या। यस, सो इट्स अ ग्रेट ऑनर कि आज मराठी भाषा दिवस है और आज ही हम बात कर रहे हैं, और हमारा जो टॉपिक है वो तो सबको पता ही है कि क्लीन अप ड्राइव के बारे में है। बट लेट्स स्टार्ट विथ मराठी भाषा दिवस। आणि मी खूप कोशिश करणार की मी मराठीतच बोलणार आणि तुझ्याशी पण मी मराठीतच विचारणार। ओके, सो यस, सो लेट्स स्टार्ट ओके विथ फर्स्ट क्वेश्चन यस एंड इट्स रिअली इम्पॉर्टंट। सॉरी, मी परत इंग्लिश मध्ये बोलले, मराठी मध्ये बोलायचंय। तेवढं कन्फ्युजन आज होणारच आहे कारण फर्स्ट टाइम आय थिंक तू लाईव्ह मराठी मध्ये करतेयस। सो आय होप हो हो की तू प्युअर मराठी शिकशील आणि मग आपण तुमचे असं प्युअर एकदम पूर्ण टिपिकल फॅन्स मराठी ला मध्ये करू। सांगा, तुमचे पूर्ण फॅन्स ला सांगा, मला काय जज करू नका, मला मला मराठी येत नाही काय चुका झाला तर मी माफी मागते पहिली गोष्ट, आम्ही मराठी लोक जज करत नाही। आमची भाषा मराठी भाषा प्रयत्न करत असेल बोलण्याचा किंवा शिकत असेल तर आम्ही नेहमीच त्या लोकांचं स्वागत करतो, वेलकम करतो त्यांना आणि त्यांच्या सो काही स्वीट, गोष्टी चुकल्या तर आम्ही सपोर्ट करतो। सो मराठी लोक सो अशी आहेत। नाइस, दॅट्स व्हेरी नाइस, मला खूप छान वाटलं। आता तर मला थोडा कॉन्फिडन्स आला की मी आता विचारू शकते मराठीत। ओके, सो मराठी हे भाषा तुझ्यासाठी काय आहे? तुला कसं वाटते मराठी महाराष्ट्र होऊन मराठी भाषा या भाषेला दररोजी तुझ्या डेली शेड्यूल मध्ये तू हे वापरतोस फॅमिली सोबत फ्रेंड्स सोबत, कसं वाटते? पहिली गोष्ट अशी की मराठी भाषेमुळेच माझी ओळख आहे आणि काय म्हणतात त्याला की प्रत्येक एक 10 किलोमीटरवर आपली मराठी भाषा ही बदलत जाते। म्हणजे जेवढ्या भाषा मी आतापर्यंत ऐकलेल्या आहेत किंवा मला माहिती आहेत, म्हणजे बोलता नाही येत पण माहिती आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात वेगळी जर भाषा कोणती असेल तर ती मराठी। म्हणजे कोल्हापूरची मराठी वेगळी आहे, पुण्याची मराठी वेगळी आहे, मुंबईची मराठी वेगळी आहे किंवा विदर्भातली मराठी वेगळी आहे, हो औरंगाबादची वेगळी आहे, नगरची वेगळी। सो सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मराठी कॉमन आहे पण तो बोलण्याचा लहेजा, तो टोन जो आहे तो वेगळा आहे राईट आणि राईट त्यामुळेच मराठी भाषा थोडीशी काय म्हणतात त्याला की लोकांना वर्सटाईल आहे, आवडते, वर्सटाईल अवर्सटाईल आहे। खूप वर्सटाईल आहे, म्हणजे ते काय सीमित नाही आहे, एक लँग्वेज एक पर्यंतच सीमित नाही आहे। खूप लोक त्यांच्या स्वतःचं ते काय लेह असतो आणि ते स्टाईल असतो त्यामध्ये बोलतात, है ना? राईट 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 माझ्या पण छान ऑफिसमध्ये एक वाटतं की आहे तू तो मातृभाषेत माझ्याशी बोलतीयस। खूप बरं हाय वाटतंय। ओके, माझ्या ऑफिसमध्ये एक आहे तो औरंगाबाद, औरंगाबाद हा तिकडं आहे त्या ओके त्या एरिया पासून आहे, आणि तो ओके मुंबईला मुंबई बोलतोय, मुंबई
सो प्रत्येक इज इट ओके टू कॉल इट, मतलब या ठिकाणी जर गेलं तर त्याचा एक तो काय म्हणतात त्याला की तो टोन आहे तो वेगळा आहे प्रत्येक मराठी भाषेचा. म्हणजे कोल्हापूरमध्ये जर बघितलंस तर असंच तुला ऐकायला मिळेल की काय काय निवळ निवांत निवळ, सो हा कोल्हापुरी टोन झाला. पुण्यात गेल्यानंतर एक वेगळा टोन येतो, थोडासा सोफिस्टिकेटेड किंवा एकदमच शुद्ध न न श श हा सगळा प्रकार जो आहे तो आहे. राईट. किंवा मुंबईची भाषा बंटाई टाईप भाषा जी आहे ती वेगळी आहे, विदर्भातली सूर उडून ती खूप बोलायची आहे, सोलापूरची सिंपल वेगळी आहे. आहे. अशा वेगवेगळ्या भाषेचं हे हो, कोल्हापूर सॉरी मराठीचं तू मिश्रण मला आहे. हे सांग माझी काय स्टाईल आहे. मी तर डिफरंटच काढले आता. नाही, माझी स्टाईल मराठीची खूप तू डिफरंट आहे. असं वाटतंय मला. म्हणजे सॉरी, नेटवर्क. नॉर्थ इंडियन लोक जे हो येतात महाराष्ट्रामध्ये किंवा त्यांना प्रयत्न करायचा असतो मराठी बोलण्याचा, तर ती ट्युनिंग जशी आहे तशी आहे तुझी, थोडीशी नाही, गमतीशीर आहे पण असं म्हटलं मला तरी काय. खूप गर्व वाटते की मी महाराष्ट्राची आहे, कारण की मला महाराष्ट्र खूप आवडतं आणि माझं लहानपणा शिक्षण पूर्ण इकडेच गेले, म्हणून मला एवढी येते. कारण की माझे टीचर्स माझ्याशी मराठीत बोलत होते, मला शिकवत होते, म्हणून मला येते. आता तुझं जे प्रोफेशन आहे ते खूप मॉडेलिंग आणि ऍक्टिंग मध्ये हे ह्या सगळ्यामध्ये आहे, पण जर आपण बघूया तर हिंदी आणि हिंदी वेब सिरीज म्हणा, नाही तर फिल्म्स म्हणा, ऍड्स म्हणा, सिरियल्स म्हणा, तर तू काय ते काय म्हणायचं त्याला, इंटरेस्ट ठेवणार काय काम करायला त्यामध्ये? विषय असा आहे की मराठी भाषेवर माझं प्रेम भरपूर आहे, पण काम काम असतं. मग तुम्हाला मराठी भाषेमध्ये कुठल्या तरी फिल्मसाठी काम मिळू दे किंवा हिंदीमध्ये मिळू दे किंवा तमिळमध्ये मिळू दे कन्नडमध्ये मिळू दे, आपण आपली कला दाखवायची असते लोकांना. इथं भाषेचं बंधन नाहीये. म्हणजे राईट. महाराष्ट्र हा एक असा काय काय म्हणतात म्हणत त्याला, महाराष्ट्र एक असं राज्य आहे की इथं सगळ्या प्रकारची लोक आपल्याला भेटतील. म्हणजे मराठी आहेत, गुजराती आहेत किंवा कन्नड आहेत, सगळे सगळे म्हणजे हो, तमिळ मी सगळी सिंधी, मी लोक आहेत. सिंधी. हा सिंधी आहेत. तर हा विषय आहे की जसं आपण आपल्या ग्रुपमध्ये आपल्या फ्रेंड सोबत या सगळ्या लोकांच्या सोबत राहत असतो तर तेव्हा आपण असं म्हणत नाही की अरे तो सिंधी आहे आपल्याला त्याला घ्यायचं नाहीये ग्रुपमध्ये, सो असं असतं. सो कामाच्या वेळेस हाच फरक पडतो की एखादी कन्नड मूवी जर मला मिळत असेल किंवा एखादी तमिळ मूवी जर मला मिळत असेल आणि मला त्याच्यामध्ये माझं टॅलेंट दाखवायला मिळत असेल तर मला अभिमान आहे की एक मराठी मुलगा एक साऊथ इंडियन मूवी करतोय किंवा एक मराठी मुलगा हिंदी मूवी करतोय. सो मला असं वाटतं की काम काम असतं आणि भाषेच्या बंधनात त्याला अडकवायला नको. आणि मी जर तुला सांगू ना, जे तुमची तुझे फॅन्स आहेत, नाही तर जे फॉलोअर्स आहेत, त्यांना पण काय प्रॉब्लेम नाही असणार. कारण की क्या बोलते हैं उसको, तुमने, चलो हिंदी में बोल देती हूँ, बहुत अच्छा डायलॉग है. तूने सबका दिल पहले से ही जीत लिया है, इसलिए उनको और इम्प्रेस करने की जरूरत नहीं है कि भाई मैं हिंदी में जा रहा हूँ. यू हैव टू कन्विंस पीपल फॉर दैट. सो इट्स ऑल राइट कि अगर तुमने हिंदी में किया या फिर कन्नड़ में किया, क्योंकि मराठी लोगों का दिल तुमने पहले से ही जीत लिया है. अरे थैंक यू सो मच. थैंक जी, ते हे मंगोलियन भाषा काय आहे, ते खूप फेमस आहे तुमची, मला माहित आहे. आम्ही आपण ह्या बद्दल बोललो पण आहे पहिला, पण ते मंगोलियन कुठली भाषा आहे? मंगोलियन इंग्लिश हे फक्त नाव दिलेलं आहे त्या भाषेला. आपण लहान असताना म्हणजे आता तू कॉन्व्हेंट स्टुडंट असेल, तुला पहिल्यापासून इंग्लिश येत असेल. भाई आम्हाला येत नव्हतं, आम्ही कॉन्व्हेंट स्टुडंट नाही आहोत, त्यामुळे आमचं इंग्लिश असं होतं की मराठी सीरियसली, मिक्स इंग्लिश. सच्ची में नहीं, कॉन्वेंट तो स्कूल आम्ही के चल हाँ झूठे. नहीं, नो नो नो, यू अरे आर फ्रॉम सीरियस. मराठी मीडियम, अरे मग काय, प्राउड टू बी मराठी मीडियम स्टूडेंट. दैट्स रियली नाइस. सो या, इट इज प्राउड. सो असं होतं की लहान असताना म्हणजे जर कोणी असं आमच्याशी म्हणजे आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे किंवा काय असेल किंवा भाषण करायचं आहे इंग्लिश विषयाचं काहीतरी, तर तेव्हा प्रॅक्टिस मध्ये असंच व्हायचं की एखादा इंग्लिश वर्ड सुचला नाही किंवा मराठी बोलायचं, तर ती भाषा आपण सगळ्यांनीच बोललेली आहे. मी फक्त त्याला थोडस पुश केलं की असंही काहीतरी आपण करू शकतो, ते लोकांना आवडलं तर त्याला म्हणलं की नाव काय द्यायचं, तर मग ते मंगोलियन इंग्लिश वगैरे असं ते रॅन्डम सुचलेलं नाव होतं. सो ते पुढे गेलं, खूप मग पुढे ते गेलं. काय स्पेसिफिक टर्म नाही आहे, त्याचं काय मीनिंग नाही आहे, यू हॅव क्रिएटेड इट. येस.
ओ दैट्स दैट्स वेरी शॉकिंग, वाओ क्या बात है। और तुम्हारा ये जो मंगोलियन भाषा वो तो पूरे देश में छा गया जब तुम्हारा वो रंकाला का वीडियो आया था, आई रिमेम्बर दैट, वेरी नाइस सच वो में। टाइम जो था कोविड का, उस टाइम पर वीडियो बनाया था, और ऐसा था कि भाई ये रैंडम वीडियो है, वो तो वायरल व्हावा म्हणून केला नव्हता किंवा फेमस व्हावं मी म्हणून केला नव्हता किंवा माझे फॉलोअर्स वाढावेत म्हणून मी केला नव्हता. ऍक्च्युली तो असाच रॅन्डम व्हिडिओ होता, तो लोकांना आवडला, काहीतरी वेगळं आहे बाबा याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो रंकाळा, संध्या मठ, किंवा मग ती रंकाळ्यातली ती बदकं, किंवा मग ते पोलीस येत आहेत वगैरे, हे जे होतं, मास्क हाँ यूज हाँ करा मेसेज, वायरल केलं. अरे वायरल तर झालास, पण आता पण बाकी किती लोक लव यू सुम्या दा, अरे दादा सांग तिला जगात भारी आम्ही कोल्हापुरी, अरे मला माहित आहे ओ जगात भारी कोल्हापुरी आम्हाला माहित आहे, मी सांगलीची आहे मला माहित आहे आणि जर मराठीचा आपण बोलू तर कुठला शब्द खूपच अवघड आहे प्लीज ते मला सांगू नका, की तू ते बोलून मला दाखव कारण की मी नाही बोलू शकणार सो विच विच वर्ड इज सो डिफिकल्ट। मराठीत असे भरपूर शब्द आहेत जे आपल्याला कधी कधी असं कठीण होतं. जसं की मी लहान असताना मला वक्तृत्व म्हणता येत नव्हतं, वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा, हो गया, वक्तृत्व पास आय पास हे इट होतं. माझा एक मित्र होता, त्याचं नाव होतं प्रद्युम्न, सो ते सुद्धा मला घेता प्रद्युम्न, येत, पास प्रद्युम्न पास ते होत. शत्रुघ्न परत शत्रुघ्न सिन्हा हा जो आहे, याचं सुद्धा सिन्हा पास कन्फ्युजिंग होत, तो असा आहे सगळं. बट तो हे काही काय शब्द अवघड नाही आहे, आता काय कुठला शब्द असं तुम्हाला आला अवघड वाटतंय? असं वाटतं, पण हे रेग्युलर यूज मध्ये जर असतील ना तुमच्या शब्द, तर तुमच्यासाठी ते सोपे आहेत. नाहीतर मग तुम्ही कुठंतरी उभारलाय स्टेजवर, माईक आहे तुमच्या हातात, आणि तुम्ही सांगताय की नमस्कार, आज या ठिकाणी इथे वक्तृत्व स्पर्धेचं इथं आयोजन करण्यात आलं, हे जेव्हा तुम्ही एका लाईन मध्ये बोलणार ना, तेव्हा कन्फ्यूज वक्तृत्व होत, अरे काय. हो, पण आपण तुम्ही आरजे आहे मी पण आरजे एक जमाने में थी मैं, पण आम्हाला काही असं काही डिफिकल्ट वाटायचं नाही इट्स ओके हा पण ते आपण त्यावरती काम केलं म्हणून, आपण फॉर एक्झाम्पल आपण मराठी लोक आहोत आणि आपण एखादी नवीन भाषा शिकतोय, जसं की काही लोकांना जर्मन, स्पॅनिश किंवा अशा वेगवेगळ्या भाषा शिकायचं फॅड असतं त्यांच्या डोक्यात किंवा त्यांना आवड असते, तर तेव्हा आपण लगेच ती शिकतो असं थोडीच आहे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करतो आपण. तसंच आहे मराठी सुद्धा भरपूर वेगळी भाषा आहे, आणि त्याच्यावरती काय म्हणतात त्याला की ते प्रॅक्टिस शिवाय जमत नाही. रेग्युलर वर्ड जर हाँ। सोडले तर भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितीच नाहीत अजून. तुला माहित नाही आहे मी करीबन 1 तास प्रॅक्टिस केले एवढं मराठी बोलायला, म्हणजे माझे ऑफिसमध्ये कलिग्स आहेत सगळ्यांना कॉल केला मी की मला ह्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ऑनलाइन, आणि मी महाराष्ट्र भाषा दिवस असं म्हणत होते, मग मी लिहिलं आणि याद केलं नाही मराठी भाषा दिवस, आणि काय कुसुमाग्रज सर जी कवी जी हमारे खूप खूप प्रॅक्टिस केलं। आता हे सगळे जो ये जो मराठी के हैं जो सिलेब्स होते हैं मराठी के, उनकी मेन भाषा मराठी की होती है, लेकिन ऐसे कई सारे सिलेब्स होते हैं जो मराठी सीख रहे होते हैं, या फिर बीच में जैसे कि शरद केलकर जो जो है वो खुद मराठी है बट ही इज इन टू बॉलीवुड एंड ही डिड दिस छत्रपति शिवाजी महाराज का उनका जो वीडियो था काफी वायरल हो गया था, बट वो बॉलीवुड के हैं मूड के, वो बॉलीवुड के हैं और उनका करियर वहां का है, तो ऐसे आपको लगता नहीं है कि डिफरेंस कहीं ज्यादा देखा गया है कि जो मराठी सिलेब्स हैं उनके तरफ लोगों का जो रवैया होता है वो अलग होता है और बॉलीवुड के जो महाराष्ट्रियंस होते हैं उनके तरफ रवैया अलग होता है, व्हाट डू यू थिंक? बहुत ऐसे होता है. मतलब अगर देखा जाए तो शरद केलकर जो इतना आउटस्टैंडिंग एक्टर है, उसको इतने रोल नहीं मिले आज तक बॉलीवुड में. मतलब उसका बेस वॉइस बाहुबली को उसने वॉइस दिया है, वर्ल्ड वाइड वो फेमस हुआ है. तो मुझे ऐसा लगता है कि यार बहुत सारे ऐसे एक्टर्स हैं जिन्होंने, मराठी के एक्टर्स जिन्होंने हिंदी में काम किया है, लेकिन उनको थर्ड क्या बोलते हैं उसको, साइड रोल जो मिला है वो सेकेंड लीड या जी थर्ड लीड भी नहीं है, वो फोर्थ लीड है, या फिर कहीं कोई एक पुलिस कांस्टेबल है, ऐसा कोई तो रोल मिला है. सो हा प्रॉब्लम है, म्हणजे कलाकार ते ही आहेत
चांगली आहे त्यांच्याकडे करा. बरं, सिम्बा मूवी बघितली आपण. सिम्बा मूवी मध्ये जेवढे सगळे लोक होते, एक दोन जर सोडले त्यातले, तर सगळे मराठी कलाकार आहेत. सो असं कुठंतरी असेल की बाबा मराठी कलाकार, कलाकाराला तुम्ही भाव दिला तर तोही त्याचं टॅलेंट दाखवू शकतो. मग ते तुम्ही जर राईट असं काय म्हणता की हिंदी मराठी, हिंदी मराठी जर करत बसला तर मग अवघड आहे. बरं, हिंदी फॉर एक्झाम्पल अक्षय कुमार कधीतरी मराठी बोलला तर आपल्याला खूप बरं वाटतं की अरे तो मराठी बोलतो यार, कारण आपल्याला आपली भाषा आवडत असते. आणि एवढा मोठा हिरो जर मराठीत बोलत असेल तर आपल्याला ऑब्व्हियसली आवडतं, राईट. सो हेच जर सिद्धार्थ जाधव हिंदी बोलत असेल तर आपल्याला ते बरोबर नाही वाटत का? तर त्याच्यामध्ये राईट मराठी लहेजा येतो म्हणून, तो मराठी त्याचा टच असतो त्या हिंदीमध्ये म्हणून. मग हे कोण ठरवतो? तर आपण ठरवतो. आपल्याला बरोबर नाही बिल्कुल वाटत हे की बाबा नाही यार तो मराठी ऍक्टर आहे आणि तो असा हिंदी त्याचं एवढं परफेक्ट नाहीये. सो हे आपण लिमिट कर ठरवतो, देते हैं, हे बेसिकली बॉलिवूड उनके ठरवत नाही, करियर की मराठी कसे को ठरवतात. लिमिट कर देते हैं वो. एक्झॅक्टली राइट. बट देन स्टिल इफ आई एम टॉकिंग अबाउट यू, लेट्स टॉक अबाउट यू यू हियर. तुम्हारा जो हिंदी है परफेक्ट है, तुम्हारा इंग्लिश परफेक्ट है, लगता नहीं है कि तुमने मराठी में बात किया, और जो तुम मराठी बात कर रहे हो वो लगता नहीं कि तुम हिंदी भी बात करते हो. तो तुम्हारे केस में मुझे नहीं लगता ये प्रॉब्लम आने वाली है. बट देन यस, अगर हम जनरली देखें तो कई सारे ऐसे लोग हैं, सेलेब्स हैं, जो फेस करते हैं ये प्रॉब्लम जस्ट बिकॉज दे आर वेरी गुड इन मराठी एंड नॉट टू गुड इन हिंदी. राइट. यस या सो मतलब व्हाट आर यू अप टू नाउ डेज? जैसे कि मैंने अभी थोड़े दिन, थोड़ा इसी दिन मैंने आज आज ही तुम्हारा देखा इसके बारे में, क्लीन अप ड्राइव के बारे में. सो टेल मी समथिंग अबाउट इट. विषय असा झाला होता की ऍक्च्युली आम्ही उद्या, म्हणजे उद्या रविवार आहे आणि रविवारी खूप लोक बाहेरून येतात ज्योतिबाच्या दर्शनासाठी. तर आमचं असं ठरलं होतं की बाबा ती लोक येतात, मग त्यांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर ते झाडाखाली तिथे बसतात जेवायला वगैरे, घराकडून त्यांनी जेवण आणलेलं असतं. तर ते ज्या काही पत्रावळ्या होत्या किंवा जे काही द्रोण होते ते तिथंच टाकून जातात. सो आम्हाला असं वाटत होतं की बाबा आम्ही सफाई करतोय आणि हे लोक बघतायत. थोडी ते म्हणतात ना की जनाची राहू दे मनाची तरी लाज. सो ते त्यांना वाटेल की अरे कचरा टाकायला नको, आपण हे बिचारे लोक इथं साफ करतात. सो असं आमचं उद्याचं प्लॅनिंग होतं. पण ज्योतिबाचे खेटे सुरू होणार आहेत प्रत्येक रविवारी, म्हणजे 5 रविवार खेटे असणार आहेत. मग उद्या खरं तर खेटे रद्द झाले आहेत कोरोनामुळे, आणि त्यामुळे विषय व्हॉट असा इज आहे खेटे? की लोक पायी जातात तिकडे दर्शनाला दर रविवारी. ओके. सो तो एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. तर ते सुरू होणार आहे उद्यापासून, पण ते रद्द झाल्यामुळं पोलिसांनी सांगितलं की कोणालाही एंट्री मिळणार नाहीये. सो नाक्यापासून मंदिरापर्यंत सगळीकडे पोलीस असणार आहे. सो आपण जाऊन तिथं उगचच बाबा आम्ही सफाई करायला आलोय, आम्हाला वरती सोडा, मग तिथं गर्दी होणं किंवा जे काही रूल्स आहेत, जे काही नियम आहेत ते आपण तोडतोय असंही नाही झालं पाहिजे. कारण आपण चांगल्या कामासाठी चाललोय आणि त्याला कुठेतरी गालबोट नाही लागलं पाहिजे. म्हणून आम्ही मग विचार केला की मग ते सोमवारी करूयात. कारण ज्योतिबा डोंगरावर असणारे काही माझे मित्र आहेत तर त्यांनी सांगितलं की रविवारी येऊ नका, सोमवारी या, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत जॉईन होतो म्हणून. सो ऑलमोस्ट प्लॅन ठरलेला आहे. आम्ही सोमवारी सकाळी 7:30 वाजता तिथं ज्योतिबावरती असणार आहे. आणि तिथून म्हणजे आता काही लोकांनी मला फोटो पाठवले, काही लोकांनी व्हिडिओ पाठवले, म्हणजे मी जो व्हिडिओ केला होता की असं असं इथं साफसफाई करून ठेवली होती, म्हणजे आता केलीये. सो आम्हाला असं वाटतंय की तिथं जाऊन परत त्याच ठिकाणी साफसफाई करण्यात काही अर्थ नाही. आम्ही पहिल्यांदा तिथं बघणार तिथं साफसफाई असेल किंवा परत लोकांनी आज किंवा काल उद्या जर कचरा केला असणार आहे तर परवा दिवशी आम्ही तो साफ करून मग पॉइंट आम्ही जे आहेत घेतलेले की या पॉइंटला जाऊयात, या पॉइंटला जाऊयात, या पॉइंटला जाऊयात, असं आमचं थोडक्यात आहे डोक्यात. सो फक्त हा ज्योतिबा डोंगराचाच विषय नाहीये, तर आपण अख्खं हाँ. कोल्हापूर जे आहे ते क्लीन कोल्हापूर म्हणून आज आपण करणार आहोत. आणि ये सुरुवात तर इनिशिएटिव, इथून. हे इनिशिएटिव तुम्ही घेतलाय? म्हणजे तुमचं काय पर्टिक्युलर ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन आहे, की तू स्वतः असं ठरवलेस? नाही ऍक्च्युली काय झालं की दर्शन झालं माझं मागच्या रविवारी, मी जेव्हा ज्योतिबाला गेलो होतो माझं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही यमाईला गेलो, यमाईच्या दर्शनाला. तर तिथं गेल्यानंतर येताना तो सगळा कचरा आम्हाला दिसला. मग मी म्हटलं की यार हे काहीतरी चुकीचं चाललंय आणि याच्यावरती आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे.
सो त्याच्यानंतर मग मी तो जस्ट व्हिडिओ बनवला होता की बाबा लोक नाही आले तरी चालतील, पण किमान माझे जे फ्रेंड्स आहेत मी सांगितल्यानंतर जे हा ठीक आहे सुमे आपण जायचंय, सो हे बोलणारे जे माझे 10-12 लोक असतील मित्र, तर त्यांना घेऊन जायचं माझ्या डोक्यात होतं. मग हा विषय जे आपले ब्लॉगर्स आहेत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की बाबा काय करायचं, मग आमचा विषय असा झाला की याला कुठल्याही गोष्टीला या कार्यक्रमात जो काय आम्ही काय म्हणतात त्याला की हे सफाईचं सेशन जे घेतोय याच्यामध्ये कुणालाही आपण नाव नको द्यायला, क्रेडिट कुणालाही नाही द्यायचं याला की बाबा हे या फाउंडेशनने केलंय किंवा हे या ट्रस्टने केलंय किंवा हे आरजे सुमितने केलंय किंवा ओके, हे म्हणजे बघा सगळे कोल्हापूरकर जे सगळे आहेत तुमचे फ्रेंड्स आहेत ते सगळे मिळून केले, काय नेम नाही आहे पर्टिक्युलर, हाँ म्हणजे याला नियम राईट? नाही आणि हे क्रेडिट सुद्धा जाणार नाहीये की बाबा हे दिखावा अच्छा, म्हणून कसं नाही आहे. आम्हाला काय वाटलं की बाबा इथं कचरा आहे तो साफ करूयात म्हणून आम्ही हा प्लॅन केला. ऑसम यार, मतलब ये तो बहुत ही अच्छी बात है, क्योंकि ऐसे कई ऑर्गेनाइजेशंस होते हैं जो उनका ही नाम होता है, दे गिव द टैग्स, टी शर्ट्स, ये वो, और फिर वहां पे जाते हैं, फिर वहां पे जाके वो क्लीन अप करते हैं और फिर उसी का जो पेज रहता है वो ग्रो होता है। लेकिन यहाँ पे यू एज यू नो कोल्हापुर कर, तो तुम पूरी कोशिश कर रहे हो कि सबको साथ में लेके तुम ये काम करो, एंड ये बात मुझे पता नहीं थी, बट दिस इज सो ग्रेट, आई मीन रियली ग्रेट, ऑसम। मला काही मेसेज केले की येताना आम्ही काय घेऊन यायचंय म्हणून, तर मी त्यांना सांगितलं की येताना काहीही घेऊन येऊ नका, मी स्वतः म्हणजे माझा एक मित्र आहे ज्याची रंकाळ्यावर चहाची टपरी आहे, तर तो म्हटला की मी 20 पोती देतो बॅग्स, साखरेची पोती जी असतात त्याच्यामध्ये तुम्ही कचरा भरू शकता, सो तो 20 पोती देतो ती आम्ही घेऊन चाललोय. फक्त मी ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केला त्यांना मी सांगितलं की येताना फक्त खराटे घेऊन या लोटायला, काय तर खराटे, बाबा ते हात घालणार आपण तिथं काहीतरी लागलं हाताला किंवा काहीतरी झालंच ग्लव्स इन्फेक्शन झालं तर ते ग्लव्स इज आपण नको आहे इम्पॉर्टंट। ग्लव्स. हा ग्लव्स सुद्धा मी विषय असा आहे की मी मास्क सगळ्यांना कंपल्सरी सांगितलेला आहे, ग्लव्सचा विषय असा आहे की आपण ते घेऊन येतीलच त्यात काय वादच नाही, कारण आपण कचऱ्यात हात घालणार आहे याची तरी त्यांना त्या गोष्टीची जाण असणार आहे त्यामुळे ते ग्लव्स घालून येतीलच, राईट, आणि येताना फक्त खराटा घेऊन यासाठी या म्हटलं कारण ते काट्यांच्या याच्यात अडकलेल्या ज्या काही पिशव्या असतील त्या निघणं थोडस कठीण आहे, सो त्यासाठी सांगितलं होतं. सो लोकांना अब ते तक कळालंय कितने ना लोग हो की चुके हैं, यू हैव अब एनी तक तो आइडिया? बहुत सीन ये हुआ है कि अभी तो मैं जस्ट जिम से आ रहा था तो मेरे घर के थोड़ा सा नजदीक स्पीड ब्रेकर है तो वहां पे मैंने स्पीड कम कर दिया, तो एक लड़का आया मेरे साइड में बाइक पे था वो भी, तो वो मुझे पूछ रहा है कि यार कल का कैंसिल हुआ क्या, मैंने बोला कि हाँ कल का कैंसिल हुआ है लेकिन परसों हम जा रहे हैं, हाँ, तुम्हारा पोस्ट देखा मैंने, तो हम मंडे को कितने बजे आने वाले हैं आप सब लोग, मैंने बोला 7:30 बजे सब लोग वहां पे आ रहे हैं, तो ठीक है हम भी 7:30 बजे आ जाते हैं, हमारे एक 10-12 दोस्त है वो सब लेके आ जाते, सो ऐसे लोग जुड़ 10 बार, रहे हैं, अच्छा लग रहा है कि कुछ अच्छा कर रहे हैं हम लोग, नाइस। सो तो ये बेसिकली तो बहुत सारे शुरुआत लोग हो रहे हैं मतलब. यहाँ पे। हाँ सो ये तो शुरुआत है म्हणजे कोल्हापूर पासून सुरुवात करतोय आपलं, ज्योतिबा पासून सुरुवात करतोय, मग ज्योतिबाच्या जवळच पन्हाळा आहे त्याच्यानंतर मग असं फिरत 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 आपण सगळंच कोल्हापूर साफ करायचं असं डोक्यात आहे. म्हणजे जे सुरुवात आहे तुमची ते पण ज्योतिबा पासन झालंय, म्हणजे आणि ज्योतिबाच्या नावाने सांग मजेदार भलं, ते सांग दाखवा भलंच होणार, छानच होणार। येस राजाचा येस, आशीर्वाद घेऊन आम्ही कोल्हापूर साठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, तो नक्कीच जी। यहाँ पे अब होईल बात काहीतरी. करते हैं कचरा करने की, जिस जिसके वजह से यू एंड योर होल ग्रुप इज गोइंग। मी तुला हे विचारते की असं काही यंगस्टर्स पण आहेत, आपण डिनाय करणार, आपण ह्या फॅक्ट ला डिनाय करणार की मी काय कचरा करत नाही, मी तर काय करत नाही, आपण फक्त बोलणार की ते करतोय, पण त्यांना तू काय बोलणार जे ऍक्च्युअल मध्ये करत आहेत आणि जे असं कसं थुकतात, म्हणजे ते पान खाल्लं, मावा खाली असं थुकलं आणि ते रॅपर तिकडं फेकलं, स्मोक केलं तर सिगरेटचं बॉक्स तिकडं फेकलं, म्हणजे त्यांना तू काय म्हणणार जे आपले एज चे आहेत? ऍक्च्युली सीन असा आहे की आता कोणाला जरी समजवायला गेलं ना की अरे मावा खाऊ नको किंवा सिगरेट पिऊ नको दारू पिऊ नको किंवा रस्त्यावर थुकू नको, हे जर आपण सांगायला गेलं ना तुला काय कळतंय आम्ही आमच्या पैशाचं खातोय, सो हे बोलणारे लोक आहेत, सो या ते लोकांना पण तुम्ही आपण करा, नाही पण ते तिकडं तर जरी पण ते जे घेतात, काय पण ते घाण करतात ना पूर्ण, हा ते तर आहे, तर राईट? आम्ही त्या पद्धतीनं म्हणजे काही लोक आपल्या लाईव्ह मध्ये जेव्हा मी लाईव्ह करतो तेव्हा त्या लाईव्ह मध्ये म्हण किंवा आस्क मी क्वेश्चन्स जे आपण टाकतो इन्स्टाला
तर त्याच्यावरती सुद्धा काही लोक असं विचारतात की मावा खाणार काय. सो मी प्रत्येक वेळी सांगत असतोय की कोल्हापूरचं नाव मावा म्हणून तुम्ही फेमस करू नका. कोल्हापूरात अशा भरपूर गोष्टी आहेत जे फेमस करण्यासारखं आहे. सो ते तुम्ही फेमस जसं करा. मग ठीक आर्यसुमित. आहे, एक तो विषय ठीक आहे, पण कुठनं कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, किंवा जे काय आपण म्हणजे आजची सकाळची गोष्ट, आता कोरोना आहे, मास्क लावायला सांगितलेलं आहे, सगळं सगळं सगळ्यांना माहिती आहे. माझ्या समोर एक माणूस होता टू व्हीलरवर, लेफ्ट साईडला माझ्या, आणि त्याला शिंक आली होती. सो त्यानं मास्क खाली केला, शिंकला आणि मास्क मग वर केला. काय म्हणजे उगाचच मास्क, अरे तू कशाला ते स्पेशल पण अवॉर्ड, काय त्यांना गरज आहे. स्पेशल अवॉर्ड द्यायचा. अरे मग काय, अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो मला तेच म्हणायचं की मला म्हणजे मी पर्सनली असा माणूस आहे, मी माझा मोठेपणा सांगत नाही किंवा मी लाईव्ह आहे, मला 255 लोक बघतायत म्हणून मी बोलतोय असं नाही. पण मी जेव्हा कुठलं तरी चॉकलेट खातो किंवा काहीतरी कुरकुरे वगैरे जे काही घेईल मी, तर ते त्याचे जे रॅपर असतात किंवा ते जे प्लास्टिकचा जो काहीतरी काय म्हणू शकतो आपण त्याला, की किटकॅटचा बॉक्स असेल, तर तो मी कधीच रस्त्यावर नाही टाकत. मी माझ्या खिशात ठेवेन, बॅग मी जाते माझ्या खिशात तिथं, ठेवून जिथं कचरा कुंडी दिसेल तिथं टाकेन. पण मी राईट. आज सकाळी आम्ही कात्यायनीला गेलो होतो, मी, माझी बहीण आणि आमच्या इथे एक छोटा मुलगा आहे तो आणि त्याची छोटी बहीण. तर कात्यायनीला गेल्यानंतर आम्ही तिथं खायला घेतलं, ते प्लास्टिक रॅप केलं होतं खरं तर त्याला. तर ते खाऊन झाल्यानंतर त्या लहान मुलाने काय केलं की शेवटचं एक ते हे राहिलं होतं, काय म्हणतो आपण त्याला, फुकण्या खातात माहिती तुला, नळ्या काय असतात, किंवा बॉबी, यु नो बॉबी पहली जो बार सुन रही हम, हूँ मैं अरे बॉबी, देखना वो पड़ेगा हम क्या है. खाते हैं ना यार, वो यार क्या बोलते नड़ी उसको हिंदी में, नड़ी क्या बोलते, नड़ी नड़ी राइट, नड़ी, वो होता ना येलो ऑरेंज कलर कलर का. की रहती है और पूरा लंबा रहता है. तर ओके ओके सो ते आम्ही खातो आणि शेवटचं राहिलं होतं ते प्लास्टिकचे, त्याच ह्याच्यात होता, बॅग मध्ये होतं ते. तर मी ते त्याला दिलं, त्यानं ते खाल्लं आणि ते प्लास्टिकचं ते टाकून दिलं तिथंच. ओ म्हटलं की ते उचलून म्हटलं समोर कचरा कोंडी तिथं नेऊन टाकलं. सो हे ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीयेत किंवा बोलण्यासारख्या नाही. लोकांना आपण काय म्हणतात त्याला की मी असं त्याला सांगितलं म्हणून तुम्ही ते करा, असं नाहीये. कॉमन सेन्स विषय असा आहे असायला की पाहिजे. ना की आपण, हा ठीक आहे, आपण हे इथून पुढे लक्षात ठेवू, किमान माझ्या बरोबर असताना तरी तो हे करणार नाही. भले तो नंतर ते एकटा असेल तर तो करेल, पण माझ्यासोबत असताना त्याला कळालं की अरे याच्या समोर गेलं की हे शिव्या देतं, तर त्यात असं राईट. असेल. तो आपल्या स्वतःला कळलं पाहिजे की आपण प्लास्टिक रॅपर किंवा कचरा हा कुठं टाकायचा. कुछ किसी के पास सवाल है यहाँ पे, क्योंकि सुमित इज रेडी टू आंसर. ये क्या बोल रही है, चैत्राला लई मोठी जत्रा अस आस्या या तुम्ही, ये कुछ ज्यादा ही हो गया, ओके थोड़ा ज्यादा ही डिफिकल्ट हो गया. ओके यू कैन आस्क इन ओके मराठी, मैं सिर्फ बात कर लूंगी और मैं सुमित तक मैसेज पहुंचा दूंगी. उम्मीद मत रखिएगा कि मैं उसका जवाब दूंगी, क्योंकि इट्स टू डिफिकल्ट समटाइम्स. जी लोक आहेत त्या सगळ्यांना एकदा कळू दे की आपण सोमवारी सकाळी 7:30 यमाई देवीच्या मंदिराच्या समोर सगळेजण जमतोय आणि तिथून आपण लोकेशन ठरवूयात की बाबा कोण कुठं जाणार, कोण कुठं जाणार. आणि येताना मास्क कंपल्सरी आहे आणि ग्लोव्स तुम्ही घेऊन येणारच आहात आय नो. पण सगळ्यात महत्वाचं आणखीन की वापरात असलेले खराटे घेऊन ये, नवीन काही पैसा खर्च करून काहीही घेऊन येऊ नका. जर नवीन घेऊन येणार असला तर ते एका ठिकाणी साठवून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण जेव्हा सफाईला जाऊ तेव्हा तेच घेऊन जाऊ आपण. सो तसं असेल तर राईट. मग पैसे खर्च करणं काय हरकत नाही. पण जर तुम्ही उद्याच्या एका दिवसासाठी जर तुम्ही मी 50 खराटे देतो, मी हे देतो, मी ते असं जर काही असेल तर प्लीज तसं करू नका. घरात असणारे खराटे तुम्ही आणा आणि ते तिथंच फेकून मग घरी जाताना आईला लागणार असेल खराटा तर नवीन घेऊन जा, असं काहीतरी करा. आणि जे पण सगळे येत आहेत तिकडं, म्हणजे 30 ते 40 लोक असणार, आणि मी तर नाही येऊ शकणार कारण की मी मुंबईत आहे. जर मी सांगलीत होते तर मी डेफिनेटली आय विल ट्राय, बट देन मी माझं हे मेसेज आहे की जेवढे पण लोक जातात त्यांनी सगळं सेफ्टी रखा, प्रिकॉशनरी मेजर्स घ्या, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घाला. कारण की आता जे टाइम चालले ते खूपच, आता परत दूसरी लहर जो है आ रही है फिर से कोविड-19 की, एंड वी डोंट वांट के इस मीटअप की वजह से कोई और इसके में अफेक्ट हो जाए या फिर कोई बीमार हो जाए.
और सेकेंडली वहां पे इतने सारे लोग जा रहे हैं तो कचरा भी हो सकता है फिर से, क्योंकि लोग ज्यादा जा रहे हैं, तो उसका भी ख्याल रखिएगा कि कुछ ज्यादा लोग वहां पे कुछ करे ना बेसिकली। नहीं, वो तो वहां पे जाने के बाद इंस्ट्रक्शंस उनको देंगे हम कि भाई करना क्या है क्या नहीं करना है। और जो लोग मेरे साथ आएंगे वो तो मतलब मस्ती करने वाले हैं नहीं, मतलब काम के टाइम पे मस्ती नहीं करेंगे। काम होने के बाद भाई हम चलो अच्छा हो गया, काम साफ राइट, सफाई हो गई, फिर हम थोड़ा सा एंजॉय करते हैं 10-15 मिनट और यहाँ से फिर निकलते हैं अपने अपने घर। सो उस टाइम पे जी हम मस्ती करेंगे, वो तो बता के करेंगे, लाइव करेंगे, थोड़ा बताएंगे कि भाई हमने क्या क्या किया है। ये क्यों बताना जरूरी है, क्योंकि जो लोग वहां पे कचरा करते हैं उनको समझ आना चाहिए कि भाई हम कचरा कर रहे हैं, ये लोग साफ कर रहे हैं, तो इसलिए वो बताना है बस। और राइट, इसके लिए बताना है कि भाई हम बहुत बड़ा काम कर रहे हैं। लेकिन मुझे एक बात का अच्छा लगेगा, ये तो मैं उस लाइव में बताऊंगा कि किस बात का मुझे अच्छा लगेगा, तो उसके लिए थोड़ा सा सस्पेंस या एंड आई एम वेरी है। श्योर कई सारे लोग तुम्हारे वेट भी करेंगे इसके लिए, फॉर द हाँ सस्पेंस। या यू आर सेइंग, अजून एक गोष्ट मला सांगायची लता, तू आय थिंक तू सुद्धा म्हणजे लॉकडाऊन मध्ये तू कोल्हापूर मध्ये होतीस, आय थिंक सांगलीत होतीस तू लॉकडाऊन मध्ये, राईट? सांगली मध्ये होते मी। हाँ सो लॉकडाऊन मध्ये एक एक दोन चार असे व्हिडिओज खूप व्हायरल झाले होते ओके, बावड्यातले, कोल्हापूरचे जे एक खचाक मामा नावाने जे एक एक व्यक्तिमत्व होतं जे खूप प्रसिद्ध होतं, जी एव्हरीबडी से खचाक, त्याच्यावरती मग लोकांनी गाणी काढली, त्या मामांना त्या मामांचा व्हिडिओ केला, किंवा मग त्या लोकांना त्या मामांना काही लोकांनी मदत केली। सो असं एक जी व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांची म्हणजे न्यूज सुद्धा आली पेपरला की यांना डॉक्टर व्हायचं होतं पण गरीब असल्यामुळं त्यांना पैसे नसल्यामुळं त्यांना ते होता आलं नाही, पण तो माणूस ब्रिलियंट होता, इंग्लिश बोलायचा तो, भलेही तो त्याच्या फॅमिलीपासून दूर झाला असेल किंवा तो एकटा राहत असेल, कोणी नव्हतं त्याच्या जवळपास, तर अशा काळात सुद्धा त्या माणसानं आम्हाला लॉकडाऊन मध्ये खूप हसवलं, खूप काय म्हणतात त्याला की प्रेरणा दिली की बाबा एकटा असताना सुद्धा कमी पडायचं नाही कुठेतरी। सो आज दुपारी ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, ऍक्च्युली कारण काय होतं माहिती नाही पण दुपारी ते आपल्याला सोडून गेले। सो आज सगळ्या कोल्हापूरकरांनी म्हणजे पोस्ट टाकलेले आहेत, व्हॉट्सअप स्टोरीज लावलेले आहेत की खचाक मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ते नेहमी आमच्या सोबत असतील। सो आपल्या सगळ्यांच्या कडून मलाही तेच सांगायचंय की या लॉकडाऊन मध्ये ज्या माणसानं आपल्याला एक वेगळी ओळख दिली, ज्याचं मराठी भाषेवर अत्यंत प्रेम होतं, कोल्हापुरी भाषेवर स्पेशली खूप प्रेम होतं, अशा या खचाक मामांना आपल्या सगळ्यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली। आई एम वेरी सो आपण सॉरी टू हियर कनेक्ट। दिस, काफी बुरा लगा ये सुन के, क्योंकि जो लोग हमें इंस्पिरेशन देते हैं, जिन लोगों को देख के हमें अच्छा लगता है कि इसने कुछ किया है डिफरेंट, मुझे भी करना चाहिए, और वही अगर चले जाए तो इट फील्स ट्रिमेंडस सैड एंड बैड कि ये सब हो गया। एंड टू ऑल दोस पीपल हु आर राइटिंग भावपूर्ण श्रद्धांजलि एंड रेस्ट इन पीस, थैंक यू फॉर सेइंग दैट। इसी बहाने हमारी इस बात पे चर्चा हो गई मेरी और सुमित की, थैंक यू सो मच फॉर दैट। यस, सो देर आर नो सो क्वेश्चंस, देर आर नो मंडे क्वेश्चंस मैंने को उन, हाँ जी प्लीज, जितने भी लोग हैं जो इसने जिन्होंने ज्वाइन किया है यहाँ पे, प्लीज जाइए सुमित के इस इनिशिएटिव को मदद कीजिए और कोल्हापुर जो है उसे क्लीन बनाइए। एंड आई एम वेरी श्योर कि तुम्हारे जितने भी फैन है सुमित वो आएंगे, डेफिनेटली आएंगे, और ये जो कोल्हापुरकर हैं वो मतलब अपना नाम रोशन करके देंगे, आई एम वेरी श्योर ऑफ दैट। नक्कीच नक्कीच नक्कीच। फक्त मी एक गोष्ट क्लिअर करेन परत एकदा की हे इनिशिएटिव्ह माझं एकट्याचं नाही, आपल्या सगळ्यांचं आहे, कारण दख्खनचा राजा हा आपल्या सगळ्यांचा आहे, त्यामुळं त्याच्या आशीर्वादासाठी आपण चाललोय, तिथून मग सुरुवात करूयात चांगली, कारण ऑलरेडी 2020 आपल्याला खूप खराब गेलेला आहे आणि येणार हे जे काही 2021 जे आहे ऑलरेडी 2 महिने झालेले आहेत, पण मार्च पासून तरी किमान आपल्याला आपल्या डोक्यावर आपल्या दख्खनच्या राजाचा हात असू दे, तिथून आपण चांगली सुरुवात करूयात, म्हणून एक सेवा म्हणून आपण तिथं जाऊयात आणि काय म्हणतात त्याला की चांगलं काम करून येऊयात। बाकी तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता, जे कोणी मला आता सध्या इथं खाली कमेंट करतात की आय एम बिगेस्ट फॅन ऑफ यू असं, तर थँक्यू सो मच, असंच प्रेम राहू द्या भक्त। सो स्वीट, सो स्वीट, आणि थँक्स। खूप भारी वाटतंय की तू मराठी बोलतीयस आणि मी सुद्धा मराठी बोलतोय आणि तू तरी सुद्धा म्हणजे ते समजून घेऊन मला
असं कुठंच वाटत नाहीये की मला, अरे मी मराठीत बोलतो तिला समजत नाही आणि ती तिसरंच काहीतरी बोलते असं वाटत नाहीये मला. सो छान अरे वाटतं. बघा, मी पण महाराष्ट्राची आहे, मी सांगलीची आहे, मला असं खूप छान वाटते, प्राउड वाटते की आपले म्हणजे सांगलीच्या खूपच नजदीक कोल्हापूर आहे, आणि त्यामध्ये आरजे सुमित आहे, जे ज्यांनी खूप लोकांना असं ढीक प्रेम दिले, ढीक प्रेम यु नो इन युअर वर्ड्स, अँड मला खूप छान वाटते, दॅट्स ऑल. अँड जिन लोगों को भी मेरी मराठी बुरी लगी है, प्लीज नो हेटर्स हियर, ओनली लवर्स. थँक्यू सो मच. देर इज अ क्वेश्चन, देर इज अ क्वेश्चन. ऑलरेडी सांगितलेलं आहे मंगोलियन की इंग्लिश. आमची मराठी भाषा जर कोणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही नेहमीच प्रेम देत असतो, आणि आमचं म्हणजे एकदम ढीक प्रेम असतं, असं किरकोळ काही नसतं आमचं. तो तुझी आम्हाला मराठी आवडतीये, प्रयत्न करत राहा थैंक यू सो मच. आणि नक्कीच दिवस तुमने आपला असा बोल दिया, मस्त फुल तुम्हारे सारे फैंस ने बोल दिया, टिपिकल तुमने बोल दिया, सारे फैंस का जवाब मिल गया मुझे, बात खत्म हो गई यहाँ पे. मराठी. एक लास्ट, अभी जाते जाते मंगोलियन इंग्लिश में कुछ चाहिए, हमें डिमांड है, ओके, जनता चाहती है, मंगोलियन क्योंकि कई सारे लोग बोल रहे हैं यहाँ पे. बोलो बोलो. इंग्लिश मध्ये मी अनाउन्समेंट करेन. सो वी प्लॅन्ड ऑन संडे बट दे कॅन्सल झाले, अँड वी आर गोईंग ज्योतिबा टू क्लीन दॅट परिसर ऑन मंडे सकाळी 7:30 वाजता. सो एव्हरीबडी कम देअर विथ खराटा अँड मास्क इज कंपल्सरी अँड हातात ग्लोव्स इज ऑल्सो कंपल्सरी, बिकॉज इफ यू कलेक्ट दॅट पिशव्या फ्रॉम दॅट काटे बेटे कुठला तर असलं तर देन इट विल हर्ट युअर हात. सो दॅट्स वाय ग्लोव्स इज इम्पॉर्टंट, मास्क इज इम्पॉर्टंट, अँड यू आर इम्पॉर्टंट तिथं सफाई ओ, करा. सो नाइस. देअर अँड लेट्स एन्जॉय सफाई. यस, जय जय मंगोलियन मंगोलियन इंग्लिश. असं तर इंग्लिश इंग्लिश. ठिकाणी बंबाचा बंबा जावा म्हणजे काय? व्हॉट इज बंबा जावा? थोड़ा सा अलग है. इट्स लाइक मतलब वो ऐसा भी नहीं भाड़ा है जाओ. पूरा 100% हम ऐसे नहीं कह सकते कि गो टू हेल, ऐसा नहीं बोल सकते. बम्बात जावा इन द सेंस ओके okay. कि हाँ ठीक है जावा. सो ऐसा है वो. नहीं, कुछ तो है जो तुम छुपा रहे हो, मैं तुमसे बुलवा के रहूंगी, अरे क्या है नहीं 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 बम्बा. ऐसा ऐसा नहीं ओके है. नहीं, मंगोलियन इंग्लिश तो भाई हमारा कोई भी सीख सकता है. कोई बात नहीं. आणखीन एक एनीवेज, गोष्ट, आणखीन एक गोष्ट, आज तुम्हारा नेटवर्क लता आणि तुम्हारा जा रहा है, आम्ही एकमेकांना ओळखतोय, तर लता सांगलीला आधी रेडिओला होती. हॅलो योर नेटवर्क हॅलो इज गॉन. हॅलो हेलो. हॅलो हॅलो हॅलो, हाँ जी, एम आय बोलिए ऑडिबल? अभी. यस ओके. यस यू आर. लता आणि मी खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, म्हणजे जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा लता ऑलरेडी 1 वर्ष आरजे होती आणि सांगलीला, आणि मी असं सांगलीला एखादा इव्हेंट साठी गेलो होतो तेव्हा आमची ओळख झाली. आणि मग तिथून लताने असं विचारलं की अरे तुमच्या ऑफिसमध्ये तो आरजे आहे ना, म्हणजे मी त्याच्याबद्दल खूप ऐकलंय असं झालं होतं ते. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की अच्छा ऐसा आहे क्या, देखना एक दिन हम भी नाम कमाएंगे. और कमा लिया, सो बहुत कमा लिया आमची तुमने नाम. सो जी बघूया दादा कधी भेटणं होत आहे, नक्कीच या आल्यानंतर. या. आणि लता सध्या आता एका न्यूज चॅनल साठी काम करते, जर्नलिस्ट आहे ती. जी सो आम्ही असं काहीतरी चांगलं काम केल्यानंतर बघू न्यूज मध्ये आम्हाला कुठे चान्स मिळतो. तुम्ही आता पण बघू शकता, माझं स्वतःच चॅनल आहे, तू पण माझ्या चॅनलचा एक इंटरव्ह्यू ही आहे, तुझा मी इंटरव्ह्यू घेते, तुझा तू अरे युट्यूबला पा. अरे क्या हो, बात तुला मी टाकणार आता युट्यूब चॅनलवर माझ्या, बघ तू थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. आता. ओके चलो देन, थँक यू सो मच एवरीवन फॉर जॉइनिंग, अँड इट वॉज यस रिअली ग्रेट, मला खूप छान वाटलं, तुम्ही सगळं आलं, तुम्ही सगळं जॉईन केलं आला आणि आलात, आणि तुम्ही ढीक प्रेम दिला आरजे सुमितला, आणि मला पण माझी मराठीला काही चुकी झाली तर मला खूप माफ करा, पण आय डिंट मीन टू, आय एम सॉरी, आय डिंट मीन टू. चलो देन, थँक यू चलो सो मच सुमित, अँड करून ऑल द सुद्धा व्हेरी तुम्हाला बेस्ट, ढीक आय होप. प्रेम. यस 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 यस. हॅलो. येस, असंच काम करत राहा आणि आमच्यासोबत बोलत राहा. थँक्यू सो मच. हां जी.
थँक्यू, बाय, गुड नाईट, ऑल द बेस्ट फॉर मंडे. यस, बाय बाय, गुड नाईट.